पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सकाळी 8 वाजल्यापासून मंगळवेढा व पंढरपूर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मोठ्या शक्ती प्रदर्शनात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शैला गोडसे या महाविकास आघाडीचाच एक घटक असून त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने व कोणत्याही परिस्थितीत त्या लढण्यावर ठाम असल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचं बोललं जात आहे. शैला गोडसे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अशी प्रतिक्रिया केली. कोण आहे हा विचार बरेच उमेदवार इच्छुक आहेत स्पर्धेत, मग ते पार्थ पवार असतील किंवा इथले स्थानिक असतील. माझी उमेदवारी जनतेतली असल्यामुळं समोर स्पर्धेत कोण आहे ह्याचा मला विचार जास्त करण्याची गरज वाटत नाही. पक्षामध्ये हे कसं म्हणता येईल मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे. 2014 विधान परिषद पुणे पदवीधर निवडणुकीमध्ये सांगलीचे अरुण अण्णा लाड यांनी निवडणुकीला म्हणजे बंडखोरी केली राष्ट्रवादीशी, आणि त्यावेळी राष्ट्रवादीचा उमेदवार पडला सारंग पाटलांचा मुलगा श्रीनिवास पाटील, आणि परत 2020 त्यांनाच उमेदवारी दिली. बंडखोरी म्हणता येणार नाही. माझी उमेदवारी जनतेतली आहे आणि माझी निवडणूक सुद्धा जनतेच्याच हातात आहे. पक्षाने कारवाई केली आता हे बघा, त्या गोष्टी मी मोठ्या मनानं स्वीकारेन काही झाले तरी, कारण आज माझ्याकडे मतदार अपेक्षेनं बघतोय. पक्षाकडून मला संधीच भेटत नसेल आज सुद्धा माझ्या पक्षाचा, माझ्या पक्षप्रमुखांचा माझ्या मनामध्ये खूप आदर आहे. मला तळमळ आहे की मला तिथं विधानभवनात माझ्या जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. मला तिथं जायलाच संधी भेटत नाही, मला पक्षातनं मिळत नाही आहे. मग जनता म्हणते तुम्ही वाट बघू नका, जर जर वेळी तुमच्यावर अन्याय होतोय आम्ही तुमच्यासोबत आहे, तुम्ही लढा आणि तुम्ही लढान मग तुम्हाला पक्ष विचार करेल. जनतेच्या आग्रहाखातर काही झालं तर अपक्ष भरलेला आहे. शिवसेनेकडून अपक्ष भरलेला आहे.